नमस्कार मंडळी मी सावरकर या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना मला खूप खूप आनंद होत आहे मी आयोजकांचेही मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो माझं नाव किशोर मधुकर काकडे मी राहणार बेळगाव कर्नाटक आणि माझं वय आहे सदुसष्ट म्हणजेच सिक्स्टी सेवन आच्छा या स्पर्धेसाठी जो मी विषय निवडलेला आहे तो आहे सावरकर जर भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर सावरकर जर भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर एकोणीसशे एकसष्ट बासष्टला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर गोवा जो स्वतंत्र झाला तो केव्हाच स्वतंत्र झाला असता हिंदी चिनी भाई भाई या मधुर स्वप्नात आपलं जे भारत सरकार तेव्हा वावरत होतं आणि आपल्या शूरवीर सैनिकांचा पराक्रम असूनही एकोणीसशे बासष्टच्या चिनी युद्धात आपल्याला जी दुर्दैवानी नामुष्की पत्करावी लागली आहे असं आपण म्हणतो ती कदाचित नामुष्की आपल्याला पत्करावी लागली नसती कारण सक्षम सीमा म्हणजेच सक्षम राष्ट्र सक्षम सीमा म्हणजेच सक्षम भारत हा विचार सावरकरांनी अंमलात आणला असता था, आणि आपल्या देशाच्या सर्व सीमा त्यांनी सुरक्षित ठेवल्या असत्या आजकाल आजकाल डोकलान गलवानमध्ये चीन जो सारखं सारखं डोकं वर्तं काढतोय आणि चीनच्यावर भरोसा ठेवून कंगाल पाकिस्तान आपल्यावर नेहमी आतंकवाद लादण्याचा प्रयत्न करतोय या घटना घडल्याच नसत्या सावरकर या देशाचे जर पहिले पंतप्रधान झाले असते तर पहिली सार्वत्रिक निवडणूक होण्यापूर्वीच तीन तलाकचा प्रश्न त्यांनी सोडवला असता समान नागरिक कायद्याचा त्यांनी प्रश्न सोडवला असता आणि काश्मीरचं जे काही तीनशे सत्तर पस्तीस कलम वगैरे आहे तेही सावरकरांनी केव्हाच सोडवलं असतं आणि आज जो गोंधळ उडत आहे तो गोंधळ उडताना आपल्याला दिसला नसता कारण पुन्हा सक्षम सीमा सक्षम राष्ट्र एका हातात अणुबा आणि दुसरा हात मैत्रीसाठी अशा पद्धतीनं सावरकरांचा संचार संपूर्ण जगभरात झाला असता आणि जगातली सर्व राष्ट्र आपल्या हिंदुस्तानला टरकून राहिली असती कारण बळी तो कान पिळी जिसकी लाठी उसकी भैस हे सावरकर जाणून होते ज्याच्या हातात अणुबाम त्याला त्याच्याकडे मैत्रीसाठी सर्व राष्ट्र आपसूकपणे वळतात आणि एवढंच काय सावरकर जर देशाचे पंतप्रधान झाले असते तर आपल्या देशाच्या आजूबाजूची जी शेजारी राष्ट्र आहेत ती गुण्या गोविंदांनी राहिली असती सावरकर जर पहिले पंतप्रधान झाले असते तर स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्टला रायगडावरून त्यांनी संपूर्ण देशाला संबोधित केलं असतं आणि कदाचित भगव्याबरोबर तिरंगा किंवा तिरंग्याबरोबर भगवा त्यांनी फडकवला असता आणि एवढंच काय कदाचित जनगण मनाऐवजी संपूर्ण वंदे वात्रम या देशाचं संपूर्ण राष्ट्रगीत म्हणून सम्मानित झालं असतं आणि स्वर्गात बसलेल्या बंकिमचंद्र सुद्धा एक प्रकारे आनंद झाला असता थ्वर्गा दश प्रहरणधारिणी कमल कमलदल विहारिणी ही ओळ म्हणताना मंडळी एक प्रचंड आनंद झाला असता आणि सर्व सर्व भारतवासियांना एक वेगळाच आनंद झाला असता कारण वंदे मातरम हे आपलं केवळ राष्ट्रगीत नाही आहे वंदे मातरम हे आपल्याला वेदमंत्राहूनही वंदे व वंदे मातरम अशा पद्धतीचं आपलं हे वंदे मातरम आहे मंडळी या देशाचे पहिले पंतप्रधान जर सावरकर झाले असते तर पृथ्वी हेच राष्ट्र आणि मानवता हाच धर्म मानणारे सावरकर या देशातील सर्व हिंदूंना सर्व हिंदूंना त्यांनी पूर्ण मुभा आणि पूर्ण स्वातंत्र्य दिलं असतं पण त्याचबरोबर इतर धर्मियांना सुद्धा मुसलमान ख्रिश्चन पारसी या धर्मियांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या उपासना पद्धतीसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं असतं पण हिंदूंच्या जत्रा यात्रा मिरवणुकीवर जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्यांचा बंदोबस्त सा करण्याचं धैर्य सावरकरांनी दाखवलं असतं कोणत्याही प्रकारचा वोट बँकचं राजकारण न करता सावरकर जर या देशाचे पंतप्रधान झाले असते तर आज अयोध्येत जर श्रीराम मंदिर एवढ्या वर्षानंतर मोठ्या दिमाखात मोठ्या पावित्रेत उभारत उभारलं जात आहे त्याच्याबरोबरच मथुरेत श्रीकृष्ण मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिरसुद्धा पूर्ण पावित्र्यानिशी आणि पूर्ण स्वातंत्र्यानिशी मोठ्या दिमाखात उभं राहिलं असतं कारण अहो हिंदूंच्या मंदिरांच्या विरोधात कोर्टात जाणार तरी कोण याचा अर्थ सावरकर हुकुमशासारखे वागले असते असं नाही तर सावरकर म्हणजे रामराज्य शिवराज्य याचा एक अभूतपूर्व संगम जगाला दिसला असता उपभोगशून्य पंतप्रधान कसा असावा याचं सुंदर उदाहरण सावरकरांनी जगाला दाखवून दिलं असतं सर्वांना स्वातंत्र्य सर्वांना स्वातंत्र्य त्यांनी दिलं असतं मंडळी सावरकर जर या देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर त्यांनी जनतेलाही शिस्त लावली असती आजकाल सूट जे अत्याचार सत्याग्रह उपोषण होतात ती त्यांनी होऊ दिली नसती आंबेडकरांच्यासारख्या विद्वानांना त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य दिलं असतं आणि आज एक वेगळीच घटना आपल्याला वेगळंच कॉन्स्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळालं असतं आजकाल आपल्या देशातली मंडळी घटनेचा आणि कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख करतात आणि जो गोंधळ घालतात तो गोंधळ घालताना आपल्याला दिसला नसता भ्रष्टाचार गफला घोटाळे ह्या सर्व गोष्टी या देशात कमी प्रमाणात घडल्या असत्या कमी प्रमाणात घडल्या असत्या मी एवढ्यासाठी म्हणतो आहे कारण माणसं बदलत नाहीत पण माणसांना एका स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकरसारख्या प्रामाणिक आणि देशभक्ताचा दरारा त्यांच्या मनात राहिला असता आणि दरारा नक्कीच राहतोय आणि म्हणूनच जनतेला विश्वासात घेऊन त्यांनी जनतेसाठी या देशाच्या संपूर्ण जनतेसाठी काम केलं असतं निर्भयासारखी प्रकरणं जी सारखी सारखी आपल्या देशात घडत आहेत ती घडली नसती महिलेना ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्व सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान त्यांनी ठेवला असता निर्भयासारखी प्रकरणं का घडली नसती तर लांझ्याच्या पाटलाची जशी अवस्था छत्रपती शिवरायाजींनी केली त्याच प्रकारचे नियम या भारतात सावरकरांनी लागू केले असते सावरकर स्वतः महाकवी होते अनेक भाषाविद होते त्यामुळे हिंदीबरोबरच दक्षिण भारतातील सर्व भाषांना तिथल्या सर्व संतांना आणि महापुरुषांनासुद्धा त्यांनी एक आगळं वेगळं महत्त्व दिलं असतं संपूर्ण देश एकाच विचारांनी राष्ट्रप्रथम या विचारांनी भारावून गेला असता माझी प्रगती म्हणजेच राष्ट्राची प्रगती राष्ट्राची प्रगती म्हणजेच माझी प्रगती हा संदेश तरुणांच्यात आपल्याला दिसला असता आणि अशा पद्धतीनं सावरकर पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र बदललं असतं धन्यवाद